शनिवार आणि आम्ही जात आहोत इथे एका पार्क मध्ये, त्याचं नाव आहे बुडापेस्ट पार्क। तर वातावरण देखील छान आहे, आज मस्त ऊन पडलंय। तर चला निघूया आणि बघूया तिथे काय काय आपल्याला पाहायला मिळतंय ते। घरापासून साधारण 1 किलोमीटर पायी चालत आल्यानंतर आता क्वीन स्ट्रीटला पोहोचलोय आणि आता इथून पुढे बसने जायचंय। प्रेस्टो कार्ड नसेल तर आपण असं कॅश पेमेंट देखील करू शकतो, फक्त आपल्याकडे एक्झॅक्ट अमाऊंट असायला हवी आणि तिथे एक ड्रायव्हर सीट जवळ एक कॅश ट्रे असतो, त्यात आपली अमाऊंट टाकायची आणि मग आपल्याला टोकन मिळतं। एक तासानंतर आता इथे स्टॉपला उतरलोय आणि इथून पायी चालत जायचंय 700 ते 800 मीटर। तर हा ब्रिज आहे, इथून हा ब्रिज खाली उतरल्यानंतर तिकडे सनीसाइड पार्क आहे, बीच आहे, समोर ओंटारियो लेक देखील दिसतोय आणि ब्रिजच्या खाली इथे हायवे आहे, परत रेल्वे ट्रॅक देखील आहे। हा आहे सनीसाइड बीच। तर इथे भरपूर मोठे पिकनिक एरिया आहेत, बेंचेस आहेत ठेवलेले आणि थोडंसं पुढे चालत आल्यानंतर मग आपल्याला इकडे प्लेग्राउंड देखील दिसतं लहान मुलांचं, तर मुलं छान एन्जॉय करू शकतात। आणि इथे आहेत हे स्विंग, समोरच छान बीच आहे, तर आपण देखील स्वतःला थांबवू शकत नाही या स्विंगवर बसण्यापासून, मस्त व्ह्यू दिसतो, छान मजा येते। प्लेग्राऊंडच्याच बाजूला इथे हा वॅडिंग पूल आहे, तर वॅडिंग पूल म्हणजे एक शॅलो असा पूल आहे आणि त्यात अगदी छोटी मुलं मस्त पैकी समरमध्ये एन्जॉय करतात। तर इथे आता छान चालू आहे मुलांचं पाण्यात खेळणं। तीन किलोमीटर लांबीचा हा बीच आहे आणि बीचच्या साईडने पिकनिक एरियाज आहे, देन मुलांचं प्लेग्राउंड आता आपण बघितलं, देन वॅडिंग पूल आणि पब्लिक स्विमिंग पूल देखील आहे इथे आणि दोन सायकलिंग ट्रेल देखील आहेत, तर बरेचशे लोक सायकलिंग करतायत। प्लस ह्या बीचवर कायाकिंग करायला अलाउड आहे, तर बरेच लोक कायाकिंग देखील करतायत आणि स्विमिंग देखील अलाउड आहे, कारण बऱ्याचशा बीचवर इकडे स्विमिंग अलाउड नसतं बट इथे अलाउड आहे।
इथे बसून छान टोरांटो स्कायलाईनचा व्ह्यू दिसतोय. आणि हा माझा फेवरेट पार्ट या पार्क मधला, तर खूप छान स्पॉट आहे, एकदम पीसफुल वाटतं इथे बसून. तर बरेचसे असे स्टोन्स आहेत आणि आपण तिथे छान बसून पूर्ण लेकचा व्ह्यू पण एन्जॉय करू शकतो आणि खरंच खूप असं पीसफुल वाटतं इथे बसल्यानंतर. आणि हे आहे छोटंसं असं गार्डन, तर हे बटरफ्लाय गार्डन म्हणून त्यांनी डेव्हलप केलं आहे. बरेचसे फ्लॉवर्स आहेत आणि बटरफ्लाय आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 4 ते 5 तास पार्कमध्ये स्पेंड केल्यानंतर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघत आहोत. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीनच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.